Hello, student. I am Ralchi. Today's our topic is the DC machine. In this video, we see the working principle, construction of DC generator, types of armature winding, lap and wave winding, also the right hand rule, Fleming's right hand rule. In the last video, we see the parts of DC machine with their explanation and in detail all the parts, their materials which use for the parts of DC machine, and also the

डीसी जनरेटर कन्वर्ट्स मैकैनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी डीसी जनरेटर अं एक डिवाइस है कि ज्यादे मेकैनिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जी में कन्वर्ट होते है हि दिस्ती है ही है डायग्राम और पिक्चर ऑफ जनरेटर हियर सी येन अ कंडक्टर मूव इन अ मैग्नेटिक फील्ड इन सच अ वे कंडक्टर स्कर्ट्स अक्रॉस अ मैग्नेटिक फ्लक्स ऑफ लाइन्स एंड ई एम एफ प्रोड्यूस इन अ जनरेटर हे जे कंडक्टर है जेवे रोटेट होल नॉर्थ टू साऊथ अँड सॉथ टू नॉर्थ नॉर्थ टू साऊथ असं रोटेट होईल जेव्हा मूव्ह होईल हे तेव्हा मॅग्नेटिक फील्ड हे तेव्हा मॅग्नेटिक फील्ड असणार आहे यामध्ये आणि हे जे कंडक्टर आहे ते मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ प्लाईन्स कट करणार आहे आणि तेव्हा तिथे ई एम एफ प्रोड्यूस होईल या जनरेटरमध्ये आणि फॅरडाचे लॉ फॅरडो लॉ फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार ॲज पर द फॅरेडज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन व्हेन एवर देर इज अ कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स ई एम एफ इज इंड्युस्ड दॅट ई एम एफ कॉजेस करंट टू फ्लो इफ द कंडक्टर सर्क्युट इज क्लोज आणि फॅरेडच्या फॅरडज लॉनुसार

in a dc generator field coils produces an electromagnetic field and the armature conductors are rotated in the, into the field डीसी जनरेटर जनरेटरमध्ये काय होईल की फील्ड कॉइल्स जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतील आणि जो आर्मेचर कंडक्टर हा आहे तो रोटेट होईल या फील्डमध्ये हा जो आर्मेचर कंडक्टर आहे हा रोटेट होईल फील्डमध्ये ॲज दी कंडक्टर रोटेट्स दी मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू इट चेंजेस विथ टाईम आणि जेव्हा जसा जसा तो कंडक्टर रोटेड होईल तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स ज्या आहेत त्या टाइमनुसार चेंजेस हो चेंज होत जातील अँड धीस इंड्यूस अँड ई एम एफ आणि त्यामुळे इंड्यूस ई एम एफ त्यामध्ये ई एम एफ आ इंड्यूस होईल आणि त्यामुळे करंट तिथे प्रोड्यूस होईल करंट इन दी एक्सटर्नल सर्किट दच अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंड्यूस ई एम एफ इज जनरेटेड इन दी आर्मेचर कंडक्टर्स तिथे काय होईल इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंड्यूस ई एम एफ इज जनरेट होईल इन दी आर्मेचर कंडक्टर या आर्मेचर कंडक्टरमध्ये द डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज गिव्हन बाय फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि ह्या प्रोड्युस झालेल्या करंटची जी डायरेक्शन आहे right right है, ती आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूलनुसार बघणार आहे दी डिरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज गिव्हन बाय फ्लेमिंग्स राईट हँड रूल द एंड ऑफ कंडक्टर्स आर कनेक्टेड टू स्लीप रिंग्स दॅट रोटेड विथ लूप जे या कंडक्टर्सचे एंड आहेत ते स्लीप रिंग्सला कनेक्ट आहेत आणि हे स्लीप रिंग्स जे आहेत ते ब्रुशेसला कनेक्ट आहेत आणि हे स्लिपरिंगसुद्धा रोटेट होतील कनेक्शन टू द एक्सटर्नल सर्किट आर मेड बाय स्टेशनरी ब्रुशेस इन कॉन्टॅक्ट विथ दी स्लिपरिंग याला हे ब्रुशेस कनेक्ट आहेत आणि हे पण रोटेट होतील जेव्हा की आपलं कंडक्टर रोटेट होईल त्यानंतर फ्रेमिंग्स राईट हँड रूल काय आहे द राईट हँड रूल इज हेल्ड विथ द थम इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर यामध्ये आपल्याला थ्री फिंगर्स घ्यायचे आहे थम मिडल फिंगर और

मोशन ऑफ कंडक्टर शोज द मोशन ऑफ कंडक्टर रिलेटिव टू द मैग्नेटिक फील्ड देन द फर्स्ट फिंगर इज पॉइंटेड टू डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साउथ ज्यादा फर्स्ट फिंगर है मीन्स इंडेक्स फिंगर डायरेक्शन शोज करना है मैग्नेटिक फील्ड फ्रॉम नॉर्थ टू साउथ पोल तन देन देकेंड फिंगर रिप्रेजेंट्स द डिरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड और जनरेटेड करंट विद इन द कंडक्टर तनतर जी सेकेंड फिंगर है त्यालाच आपण मिडल फिंगर म्हणणार आहे ते काय रिप्रेझेंट करणार आहे तर डिरेक्शन ऑफ जनरेटेड करंट विद इन दी कंडक्टर म्हणजे जो करंट जनरेट झालेला आहे त्याचे डिरेक्शन हे मिडल फिंगर शोन करणार आहे त्यानंतर डी सी जनरेटर दी आउटपुट व्होल्टेज ऑलवेज हॅज दी सेम पोलॅरिटी यामध्ये जे आउटपुट व्होल्टेज आहे त्याची पोलॅरिटी ही ऑलवेज सेम राहणार आहे दी करंट इज पलसेटिंग करंट आणि करंट कसं असणार आहे तर पलसेटिंग टू प्रोड्यूस अ स्टडीकरंट मेनी लुब्स अँड क कम्युटेटर्स अराऊंड दी ॲक्सिस ऑफ रोटेशन आर युज इथे काय प्रोड्युस होणार आहे तर करंट आणि मेनी लुब्समध्ये अँड कंडक्ट कम्युटेटर्स सराउंड दी ॲक्सिस ऑफ रोटेशन आर युज यामध्ये काय असतं डी सी जनरेटरमध्ये फेज चेंज होत नाही तर सेम फेज असते त्यामुळे असे वेव आपल्याला डी सी करंटच्या दिसतात दी मल्टिपल आउटपुट्स आर सुपर इम्पोस्ड अँड दी आउटपुट ऑलमोस्ट फ्री ऑफ fluctuation this is the resultant current view shape when number of conductors use resultant current view shape on y-axis shows the current and this is for the unidirectional current view shape then after this types of armature winding basically Two types of armature winding. Basically, the armature winding of a DC machine is wound by two methods. First is lap winding, and second is wave winding. The direction between these two is merely due to the end connections and commutator connection of the conductor. Here we see in detail what is a lap winding. This type of winding is used in DC generator. हा कुे यूज होता है तो डीसी जनरेटर डिजाइन फॉर लो वोल्टेज हाई करंट ऐप्लिकेसन हा कुठे यूज होती लाइप लैपटाइप वाइंडिंग ही कुछ यूज होल अशा मशीन मधे जिथे कि लो वोल्टेज आनी हाई करंट आल तिथे ही लैप वाइंडिंग यूज होल दी वाइंडिंग आर कनेक्टेड टू प्रोवाइड सेवरल पैरल पाथ्स फॉर करंट इन दी आर्मेचर आनी वाइंडिंग का प्रोवाइड करेल तो सैवरल पैरल पाथ्स हियर सी टू वाइंडिंग है एक रेड कलर की कॉइल है आ एक ग्रीन कलर की तर इथे कसं आहे की ही जी फर्स्ट कॉईल आहे आणि ही जी सेकंड कॉईल आहे ही फर्स्ट कॉइल इथून स्टार्ट जाऊन इथे संपलेली आहे इथे फिनिश झालेली आहे आणि त्यापासून तिथूनच सेकंड कॉईल सेकंड कॉईल तिथूनच स्टार्ट झालेली आहे इथे सेकंडला फर्स्ट कॉईल संपलेली आहे आणि तिथूनच सेकंड कॉईल स्टार्ट झालेली आहे तर हे आहे कम्युटेटर दिस इज दी कॉईल वन अँड दिस इज द कॉईल टू मीन्स कंडक्टर्स फिनिशिंग एंड ऑफ द कॉइल वन दिस इज द फिनिशिंग एंड ऑफ कॉइल वन दिस इज द स्टार्टिंग ऑफ कॉइल और स्टार्टिंग एंड ऑफ कॉइल वन दॅट इज सेकंड कॉइल मीन्स नेक्स्ट कॉइल सो फॉर दिस रीजन लैप वाउंड आर्मेचर यूज इन डी सी जनरेटर रिक्वायर सेवरल पेयर्स ऑफ पोल्स अँड ब्रुशेस तर यामध्ये काय होईल सेवरल पोल्स आणि ब्रुशेसचे यूज होतील तर याला आपण पॅरल असं म्हणूया त्यानंतर वेव वाइंडिंग दिस टाईप ऑफ वायंडिंग इज यूज इन डिसीज जनरेटर एम्प्लॉईड इन हाय व्होल्टेज लो करंट ॲप्लिकेशन लॅप वायंडिंग केव्हा यूज झाली होती तर ज्या मशीन मीन्स अशी मशीन की जिथे लो व्होल्टेज हाय करंट ॲप्लिकेशन आहे तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लो व्होल्टेज हाय करंट ॲप्लिकेशन मीन्स लॅप वाइंडिंग इज ऑल्वेज यूज फॉर लो व्होल्टेज हाय करंट ॲप्लिकेशन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एम सी क्यूज टाईप अल्सो दी रिटर्न एक्झाम देन वेव टाईप इज यूज फॉर

इधे अपने वन पेयर बढ़ाया मिले तो नर डिफ कम्पेरिजन बिट्वीन और डिफरन्स बिट्वीन लैप एंड वेव वाइंडिंग फर्स्ट पॉइंट इज डेफिनेशन सो द डेफिनेशन ऑफ लैप टाइप वाइंडिंग इज द कॉइल इज लैप बैक टू दी सक्सेडिंग कॉइल द वेव वाइंडिंग इज द कॉइल ऑफ द वाइंडिंग फॉर्म द वेव शेप देन कनेक्न्स ऑफ लैप टाइप वाइंडिंग इज द एंड ऑफ द आर्मेचर कॉइल इज कनेक्टेड टू एन एडजसन सेगमेंट ऑन द कंप्यूटर मीन्स ऐडजन सेगमेंटला कनेक्ट है अँड द एंड ऑफ द आर्मेचर कॉइल इज कनेक्टेड टू द कम्युटेटर सेगमेंट सम डिस्टन्स अपार्ट वेव टाईपमध्ये काही डिस्टन्सनी अपार्ट आहे त्यानंतर पॅरल पाथ कसं आहे लेफ्ट टाईपमध्ये दी नंबर ऑफ पॅरल पार्ट आर इक्वल टू द टोटल नंबर ऑफ पोल्स अँड इन वेव टाईप द नंबर ऑफ पॅरल पाथ्स आर इक्वल टू टू यामध्ये नंबर ऑफ पॅरल पाथ्स किती आहेत तर टू त्यामध्ये नंबर ऑफ पॅरल पाथ इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ पोल्स त्यानंतर नंबर ऑफ ब्रुशेश इन लॅपटाईप नंबर ऑफ ब्रुशेस इक्वल टू द नंबर ऑफ पॅरल पॅट्स अँड इन वेव टाईप नंबर ऑफ ब्रुशेस इक्वल टू टू ई एम एफ इज लेस लॅपटाईप अँड ई एम एफ ऑफ वेव टाईप इज मोर देन टाईप्स लॅपटाईप लॅपटाईप वाइंडिंगचे टाईप कोणते कोणते आहेत तर सिंपल प्लेक्स सिम्प्लेक्स अँड डुप्लेक्स टाईप त्यानंतर वेव्ह वाइंडिंगचे टाईप कोणते आहेत तर प्रोग्रेसिव्ह अँड रेट्रोग्रेसिव्ह वेव्ह वाइंडिंग त्यानंतर कॉस्ट ही लॅप वायंडिंगची हाय आहे बिकॉज मोर कंडक्टर्स इज रिक्वायर्ड अँड वेव टाईप वायंडिंग कॉस्ट हॅज लो युजेज ऑफ लॅप टाईप इज इन लो व्होल्टेज हाय करंट मशीन अँड युजेज ऑफ वेव टाईप इज इन हाय व्होल्टेज अँड लो करंट मशीन सो तर तुम्हाला यामधलं काहीही समजलं नसेल डिफिकल्टी असेल तर कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर स्विच ग्रँड प्रोटेक्शनवरती न्यूमेरिकल अवेलेबल आहेत या चॅनलवरती आणि सर्व सब्जेक्टचे एम सुद्धा अवेलेबल आहेत काहीही डिफिकल्टी असेल तर कमेंट करून नक्की कळवा मी तुमचे प्रय सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन सो so, थँक्यू